बातमीकडे आपण वळतोय लागवी. अहमदनगर मधून पुढची बातमी आहे. अहमदनगर मध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहित जोडप्याला घरातच पेटवून देण्यात आलेलं आहे. मंगेश रणसिंग गंभीर जखमी झालाय तर रुक्मिणी रणसिंग हिचा पुणे इथं ससून हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे. रुक्मिणी 2 महिन्याची गर्भवती होती. 6 महिन्यांपूर्वीच त्या दोघांनी विवाह केलेला होता पण आंतरजातीय विवाह केला म्हणून घरातच त्यांना पेटवून देण्यात आलेलं आहे. मुलीच्या कुटुंबाला हा विवाह मान्य नव्हता. दोघांनाही मारहाण करून घरात कोंडून ठेवण्यात आलं आणि पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये पती हा जिवंत राहिलेला आहे, गंभीर जखमी आहे, सध्या उपचार सुरू आहेत. मात्र मुलगी जी 2 महिन्याची गर्भवती होती तिचा मात्र मृत्यू झालेला आहे. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. साहेबराव, अहमदनगर मधला हा काय धक्कादायक प्रकार आहे? नक्कीच हा खूपच धक्कादायक प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अशा ऑनरकिंगच्या घटना घडलेल्या आहेत. ही घटना तशीच दिली जाईल कारण या दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या काकांना आणि वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. हे 6 महिन्यापूर्वी लोकांनी विवाह केला होता आणि 2 दिवसापूर्वी त्यांचं काहीतरी भांडण झालं होतं. त्यामुळे 2 तारखेला ती मुलगी आपल्या माहेर गेली होती. तिला घेण्यासाठी हा मुलगा तिथे गेला होता. कारण मंगेश आणि रुक्मिणी यांनी 6 महिन्यापूर्वी लग्न केलं होतं. त्यामधून ती रुक्मिणी जी आहे, रुक्मिणी 2 महिन्याची गरोदर होती. तिला घेण्यासाठी हा मंगेश गेला होता. त्या ठिकाणी काका आणि मामा आणि त्याचा इतर नातेवाईक हे तिघजण होते. या तिघांनी या दोघांना बेदम मारहाण केली. दोघांनाही घरात कोंडून घेतलं, बाहेरून कुलूप लावून तिच्या घराला आग लावून दिली. त्यामुळे पळून गेल्यावरती त्यांना आरडा आला, घरातून धूर निघाला आणि लोक त्या दोघांनी आरडाओरडा केला. तसेच बाजूबाजूच्या लोकांनी त्यांना बाहेर काढलं आणि दवाखान्यात ऍडमिट केलेलं आहे. हे दोघंही पुण्यामध्ये उपचार घेत होते ससूनमध्ये. त्या ठिकाणी काल रुक्मिणीचा दुर्दैवी मृत्यू आलेला आहे. परंतु मंगेश जो आहे तो 85% भाजलेला आहे, त्याची तब्येत खावलेली आहे. या प्रकरणामध्ये पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक आहे. त्याचे वडील जे आहेत रामभरत सिंग हे मात्र फरार आहेत. नक्की धन्यवाद आपण साहेबराव ही माहिती दिल्याबद्दल. मात्र लागवी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अजून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनर किलिंग सारख्या घटना घडत आहेत, हे खूप दुर्दैवी आहे.